सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता व वेळेची बचत व्हावी यासाठी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे बालरथ पॅटर्न या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी अत्यंत अल्प असतात, अशावेळी ग्रामीण भागातील मुलांजवळ गुणवत्ता असून देखील त्याचा फायदा ते घेऊ शकत नाहीत, तसेच आर्थिक पाठबळाची देखील चणचण असते, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोनुर्ली माध्यमिक विद्यालयाने सर्व मुलांसाठी मोफत बस सेवा हा उपक्रम चालू वर्षापासून सुरू केलाय। विद्यार्थ्यांचा प्रवासातील वेळ वाचवा आणि अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे। हिरवडे धावेली पेंडूर या गावातील शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे। माजी विद्यार्थी संघटना, शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। सेमी इंग्रजी माध्यमाबरोबरच बालरथाच्या माध्यमातून मोफत बस सेवा सुरू करून दिल्याबद्दल सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे। माऊली माध्यमिक सोनुर्ली तालुका सावंतवाडी या विद्यालयाची सुरुवात 1994 पासून झालेली आहे। या विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील मुलामुलींची सुविधा होण्यासाठी बालरथ ही संकल्पना रुजली आहे। माझी विद्यार्थ्यांचा एक मेळावा झाला 26 जानेवारीला, त्यानंतर या मेळाव्याचं एक मेळाव्याची फलश्रुती म्हणून आता मोफत अशी वाहतुकीची सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी होते आहे। ही एक आनंदाची बाब आम्हा सर्वांसाठी आहे आणि या बालरथासाठी शिक्षण संस्था, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर ग्रामस्थ, पालक या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये झालेला आहे आणि त्या सहभागातून ग्रामीण भागातल्या सोनुर्ली, नावेली, नेरवडे, पेंडूर या संपूर्ण परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी ने आण करण्यासाठी ही बसची सुविधा प्राप्त होते, त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। सोनुर्ली विद्यालय खरं तर एक जिल्ह्यामध्ये आदर्शवत असं विद्यालय असा त्याचा नावलौकिक होतो आहे। याचं कारण असं की शाळेतले वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते नक्कीच जिल्ह्यासाठी अनुकरणीय असे ठरलेले आहेत। इथली अगदी दर्जेदार अशी पुरेशी इमारत, त्याचबरोबर इथल्या ई लर्निंगसारख्या सुविधा, सायन्स सेंटर, मिनी सायन्स सेंटर आत्ता जवळ 2 वर्षापासून सुरू केलेले आहेत, त्याचा उपभोग इथले विद्यार्थी घेत आहेत। याचबरोबर वाचनालय आणि कम्प्युटर्स या सर्व ज्ञानाबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात सुद्धा या विद्यालयाने खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि या सर्वाचा परिपाक म्हणून आज तागायत इथून शिकून गेलेले सर्व विद्यार्थी आजही तितक्याच आदरभावनेने या विद्यालयाकडे बघतात आणि पुन्हा पुन्हा या मदतीने आमच्या शाळेचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतात। त्याबद्दल या खरोखरच माजी विद्यार्थी आणि इथल्या शिक्षणप्रेमींचे आम्ही आभार मानतो। माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे की आम्ही 26 जानेवारीला गेट टुगेदर केलं, सर्व मेळावा भरला, तिथे एक संकल्पना निघाली की आम्ही ज्यावेळी पायपीट करून शाळेत येत होतो पण आता ती परिस्थिती राहिली नाही। आता कसं इंग्लिश मीडियमकडे सगळी शहराच्या शाळेंकडे जाण्याचा कल वाढला आहे, पण जे आर्थिक परिस्थिती दुर्बल किंवा मध्यमवर्गीय आहेत त्यांना पर्याय म्हणजे हायस्कूलच राहिला आहे। त्यामुळे त्यांनी काय करावं, बसेने यावं, चालत यावं, ह्याच्या त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेच्या संकल्पनेतून एक बालरथ ही सेवा सुरू करावी असं आम्हाला सगळ्यांना वाटलं आणि ते आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने चालू केलं आहे। आता आणि एक चांगलं शिक्षण मिळावं मुलांना, त्याच्याबरोबर एक वेळही त्यांचा वाचावा, त्यामुळे ही संकल्पना होऊ घातली होती, पण ती मला वाटतं 4-5 महिन्यात आमची संकल्पना ती पूर्ण झाली आहे। काही जणांचे त्याच्यात आमच्यावर म्हणजे थोडे हेल्प आहेच, त्याप्रमाणे संस्थेचे आहे, शिक्षकांचे आहेत,
आणि ही जी संकल्पना घातली असेच आम्ही काही अजून शिक्षण त्यांना मिळावं दुसरं वेगवेगळं म्हणून तेही आमची हे आहे. ग्रंथालय आम्ही चालू करण्याचं एक संकल्पना घेतली आहे. जवळजवळ 50% ते पूर्ण होतही आलेलं आहे. हे सर्व आम्ही शिक्षण संस्था आणि माझी विद्यार्थी संघटना व शिक्षक यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून हे सुरू केलेले आहे आम्ही. आणि उद्या सकाळ हे झाल्यानंतर ग्रंथालय आमचं पूर्ण झाल्यानंतर आमचं अजूनही आमचे काही अजून पुढे पुढे विचार आहेत ते आम्ही याच्यातनं पूर्ण करू आणि सर्व माझी विद्यार्थी संघटना शिक्षक आणि संस्थेला मी सर्वांचे आभार मानतो. माझी विद्यार्थी संघटनेच्या एक पदाधिकारी म्हणूनच की सर्वांचे आभार मानतो की सर्वांनी जे विचार मांडले होते ते सर्वांच्या संकल्पनेतून आणि सर्वांच्या मदतीने ते पूर्ण झाले म्हणून सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. माऊली माध्यमिक विद्यालय सोनुरली हे छोटंसं ग्रामीण भागामध्ये एक शिक्षणरूपी लावलेलं रोपटं आज खरोखरच 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सव साजरा झाला आहे आणि ह्या छोट्याशा ज्ञानरूपी रोपट्याचं आज निश्चितच एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये विविध जे उपक्रम राबवले गेले त्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 26 जानेवारी 2019 साजरा झाला. जवळजवळ मोठ्या संख्येने 500 ते 600 संख्येने एवढ्या संख्येने माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक वर्ग पालकवर्ग या सर्वांचा एकत्र हा मेळावा झाला आणि त्यावेळेला माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व प्रतिनिधी काही विद्यार्थी पदाधिकारी माझे विद्यार्थी संघटनेचे यांनी एकच मनोदय व्यक्त केला की आमच्या ह्या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर जे पायपीट करत येतात आणि अशा विद्यार्थ्यांचा येण्याजाण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ वाचवण्यासाठी आणि शहरी भागातील ओढा आणि यामुळे थोडीशी विद्यार्थ्यांची संख्या ते आज शहरी भागाकडे वळते ती थांबवण्यासाठी अशा वेगवेगळ्या काय करता येईल यासाठी एक स्कूल बस आपण सुरू करावी आणि त्यावेळेला त्यांनी जे बोलून दाखवलं होतं ते 3 ते 4 महिन्यामध्ये अगदी झपाटल्यासारखं सर्व शिक्षक वर्ग संस्था पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्या माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये रोल बजावला आणि आज हा सोनुरलीचा बालरथ म्हणजे सोनुरलीच्या माऊली माध्यमिक विद्यालयाची ही बस सेवा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आज हजर आहे. खरोखरच अभिमान वाटतो की आम्ही जे पेरलं होतं 25 वर्षापूर्वी ते खरोखरच आमच्या विद्यार्थ्यांच्या रूपाने अतिशय चांगले संस्कार आम्ही कुठेतरी त्यांच्यावर घडवू शकलो हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की आम्ही आज शाळेशी काहीतरी देणं लागतो आणि शाळेच्या ह्या कर्तव्याप्रती त्यांनी हे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी भेट दिलेली आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.